कोकणामधले महायुतीचे 80% आमदार हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. कोकण हा कायमस्वरूपी शिवसेनेला, बाळासाहेबांना, उद्धवजीला आणि मातोश्रीला मानणारा राहिलेला आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये पूर्वी 3 आमदार होते शिवसेनेचे, ते 4 झालेले आहेत. त्याच्यामुळं आम्ही जो विजय प्राप्त केलेला आहे तो मातोश्रीच्या आशीर्वादाने केलेला असल्यामुळे साहेबांचे आशीर्वाद मला विश्वास झालेला आहे. पोस्टर्स तर जागेचे आहेत, पण आदित्यजी जर मुख्यमंत्री होणार असतील तर त्याचा एवढा आनंद शिवसैनिकांना दुसरा कुठचा नसणार आहे. मी देखील अनेकदा सांगितलेलं होतं की माझ्या मतदारसंघातनं देखील आदित्यजींनी जर निवडणूक लढवली तरी मी थांबायला तयार आहे. आणि सगळ्याच शिवसैनिकांची इच्छा आहे की आदित्यजी मुख्यमंत्री झाले पाहिजे, त्यांनी मंत्रालयाचं नेतृत्व केलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी काम केलं पाहिजे. राऊत साहेबांनी जे ट्विट केलेलं आहे त्याच्यावर मी बोलणं उचित नाही, परंतु प्रत्येक शिवसैनिकाचा आवाज आहे. प्रत्येक शिवसैनिक, इव्हन आमदार म्हणून देखील आम्ही शिवसैनिक आहोत. आमचं देखील हेच म्हणणं आहे की आदित्य ठाकरे साहेब जर मुख्यमंत्री होणार असतील तर त्याचा एवढा आनंद दुसरा कुठचाही शिवसैनिकाला नसेल. नहीं, इसके ऊपर तो मैं नहीं बात करूंगा, लेकिन मैंने पहले भी बोला है कि हमारे पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहब जो कुछ डिसीजन लेंगे, अगर उन्होंने बोला कि उदय सामंत तो कुएं में कूद जाए, उदय सामंत कूद जाएगा. अच्छा, लेकिन हमें बताइए कि आदित्य ठाकरे के बारे में आप क्या सोचते हैं कि राजनीति में इतना आगे जाएगी तो वो महाराष्ट्र के सीएम बने, ये तो हमारी इच्छा है. और अगर वो सीएम बन जाते हैं तो सबसे आनंद शिवसैनिक को. आप क्या सोचते हैं कि अभी तुरंत ये तो डिसीजन उद्धव ठाकरे साहब लेंगे. ठीक है सर,